नमस्कार आज आपण खमंग कुरकुरीत कोबीच्या वड्या बनवतो आहे त्याशिवाय ह्या वड्या तुम्ही एकदा करून ठेवल्या ना तर आठ दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतात हव्या तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता याशिवाय ह्या पौष्टिक आहेत ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि ह्या बनवायलासुद्धा खूप सोप्या आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अर्धा किलो कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या कोबीचा जो कठीण भाग असतो तो पहिल्यांदा असा दोन्ही बाजूनी चिर लावून काढून घ्यायचा त्यानंतर हा कोबी चिरून घ्यायचा आहे आता हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे तर हे बघा हा सर्व कोबी मी किसून घेतलेला आहे आता वडीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचे त्यासाठी इथं मी दीड टीस्पून धणे एक टीस्पून जिरं पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेत याला बिना पाणी घालता थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं तर सा हे बघा थोडंसं जाडसर हे वाटण तयार झालेलं आहे याला किसलेल्या कोबीवर घालायचं यातच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची म्हणजे कोबीचा उग्रवास कमी होतो आता यावर काही कोरडे मसाले घालायचे एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे रंगासाठी एक छोटा चमचा हळद चमचाभर ओवा चवीपुरतं मीठ आणि दोन टीस्पून पांढरे ती घेतले याला प्रथम चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स झालं की इथं मी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आता या कोबीमध्ये सुद्धा बराचसा ओलावा असतो त्यामुळे बिना पाणी घालता या मिश्रणामध्ये जेवढं पीठ येईल इतकंच थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि हे मिक्स करत जायचं हलक्या हाताने मिक्स करा खूप दाबूनसुद्धा पीठ मळू नका अजून हे थोडं लूज आहे बाकी पीठंसुद्धा घेऊयात तर हे संपूर्ण आपण घेतलेलं दोन वाट्या पीठ हे मिश्रण तयार करण्यासाठी गेलेलं आहे पीठ भिजवून झाल्यावर यावर थोडं तेल लावून घेऊ आणि इथं मी चाळणीवर वड्या उकडून घेणार आहे त्यामुळे चाळणीलासुद्धा तेल लावून घेतलं आता हातालासुद्धा थोडं तेल लावून तयार पिठामधील थोडं पीठ घेऊन हलक्या हाताने या पिठाचे रोल बनवायचे कडासुद्धा आत दाबून सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आणि असा हा एकसारखा रोल तयार झाला की याला या चाळणीवर काढून घेऊयात बाकीचे सुद्धा रोल मी याचप्रमाणे बनवून घेतले आता याला शिजवून घेऊयात तर त्यासाठी अगोदरच मी पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलं आहे त्यावर ही वड्यांची चाळण ठेवायची आणि गॅस मिडियम करून पंधरा ते वीस मिनिटं ह्या वड्या शिजवून घ्यायच्या पंधरा वीस मिनटांनी बघा वड्या छान शिजल्या गेल्या याला खाली काढून पूर्ण थंड करून घ्यायच्या ह्या वड्या बघा पूर्ण थंड झाल्यानंतर म्हणजे चांगल्या गार झाल्यावरच वड्या काढायच्या अगदी सहज निघाल्या चाळणीला वगैरे काही चिकडल्या नाही आहेत याला कट करून घेऊया सुरीला थोडं तेल लावून घ्यायचं अर्ध्या इंचाच्या वड्या कापून घ्यायच्या खूप जाडसुद्धा वड्या नाही कापायच्या हे बघा अगदी सहज ह्या वड्या कापल्या जात आहेत याचे तुकडे वगैरे न ना, नाही पडत कारण ह्या पूर्ण थंड झाल्या आहेत गरमागरम वड्या कापल्या तर मात्र त्या व्यवस्थित कापल्या जात नाहीत इथं मी दोन रोल कट करून घेतले आहेत असा रोल तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घालून सात ते आठ दिवस स्टोअर करू शकताय अजिबात खराब होत नाही जेव्हा वड्या हव्यात तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकताय आता ह्या वड्या मी शॅलो फ्राय करणार आहेत तुम्हाला हवं असेल तर फ्राय करू शकताय तव्यावर तेल सोडून एक एक करून याप्रमाणे ह्या वड्या ठेवायच्या आणि कमी गॅसवरच चांगल्या सहा ते सात मिनटं भाजून घ्यायच्या सहा सात मिनटांनी वड्या एकदा पलटवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे तवा शिफ्ट करून वड्या सर्व बाजूनी चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या अशा वड्या चांगल्या कुरकुरीत भाजून झाल्या की याला काढून घेऊयात अगदी खमंग कुरकुरीत आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या ह्या वड्या तयार झाल्या कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास अवश्य ट्राय करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद